नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्मेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आज आपण या लेक्चरमधून सात आणि आठ ऑक्टोबर या दोन्ही दिवसांचे महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत आणि हे लेक्चर बघून झाल्यावर तुम्ही याची पी डी एफसुद्धा डाउनलोड करू शकता विजन गव्हर्मेंट जॉब ऑफिशियल या आमच्या टेलिग्रॅम चॅनलवरून ओके ऑलिम्पिक दोन हजार अठ्ठावीसचं आयोजन कोणतं शहर करेल हा प्रश्न आणि हे ऑलिम्पिक्स खूप जास्त महत्त्वाचे आहेत बघा कारण बऱ्याच वर्षांनंतर तसं बघितलं तर जवळपास एका शतकानंतर आता ऑलिम्पिकमध्ये परत एकदा क्रिकेट या खेळाचा समावेश होतो, होतो आहे आणि तो समावेश या दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिकमध्ये होतो आहे आणि या ऑलिम्पिकचं लॉस एंजेलिस जे की यू एसमध्ये आहे तर हे शहर या ऑलिम्पिकचं आयोजन करणार आहे लक्षात ठेवा दोन हजार अठ्ठावीसचा ऑलिम्पिक हे लॉस एंजेलिसमध्ये होणार आहे आणि यामध्ये क्रिकेटचा समावेश केला जाईल ह्याच्यामध्ये क्रिकेट हा टी ट्वेंटीच्या फॉर्मॅटमध्ये खेळवला जाईल टी ट्वेंटी म्हणजे वीस ओव्हरचा क्रिकेट जे मॅचेस असतात ते वीस वीस ओव्हरचे ह्याच्यामध्ये जा खेळवले जाणार आहेत याच्यामध्ये पुरुषांची आणि महिलांच्या अशा दोन्ही टीम्स असणार आहेत आता हे डिसिजन जे आहे ना तर हे रिसेंटली पंधरा ऑक्टोबरला मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची एकशे एक्केचाळीसावं अधिवेशन झालं तर याच्यामध्ये हे क्रिकेटचा समावेश जो झालेला आहे ना तर हे कन्फर्म झालेलं आहे बघा आता ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा पहिल्यांदाच समावेश झाला आहे का तर नाही ऑलिम्पिकमध्ये ह्याच्या आधी बघा एकोणीसशेमध्ये क्रिकेटचं आयोजन करण्यात आलं होतं आणि तेव्हा इंग्लंडने फ्रान्ससोबत एकाच मॅचमध्ये एकच मॅच खेळून सुवर्णपदक किंवा गोल्ड मेडल जिंकलं होतं ओके तर एकोणीसशेमध्ये हा क्रिकेट मॅच झाला होता ऑलिम्पिकमध्ये ज्याच्यामध्ये इंग्लंडला सुवर्णपदक मिळालं होतं लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न प्रो कबड्डी लीगच्या लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोणत्या राष्ट्राचा आहे आता ह्या प्रश्नाचा आन्सर सांगायच्या आधी आज जर माझा आवाज हळू येत असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलचा आवाज वाढवा कारण माझा सर्दीमुळे थोडासा घसा बसलेला आहे तर आजच्या दिवस एवढं सहन करा तर बघा ह्या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन इराण तर बघा इराणचा जो एक प्लेअर आहे ज्याचं नाव आहे मोहम्मद रेजा शादलौ तर या शादलौ तर या प्लेयरला पहिल्यांदाच टू पॉईंट थ्री फाईव्ह म्हणजे जवळपास दोन कोटी पस्तीस लाख एवढी बोली लागलेली आहे आणि ह्याला कोणत्या टीमनं विकत घेतलं आहे यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो तर बघा या वेळच्या ह्या प्रो कबड्डी लीगमधला हा इराणचा सगळ्यात महागडा खेळाडू ठरला आहे ज्याला पुणेरी पलटननी विकत घेतलेला आहे त्याच्यानंतर दुसरा सगळ्यात महागडा प्लेयर आहे भारताचा मनिंदर सिंग आणि त्याला दोन कोटी बारा लाख रुपयांना बंगाल वॉरियर्सच्या टीमनं विकत घेतलेलं आहे लक्षात ठेवा या वेळेसची ही प्रो कबड्डी लीगची दहावी आवृत्ती आहे ज्याच्यामध्ये टोटल एकशे सदोतीस मॅचेस होणार आहेत त्यापैकी एकशे बत्तीस हे लीग स्टेजचे मॅचेस असणार आहेत आणि पाच प्लेऑफ असणार आहेत म्हणजे ज्याच्यापैकी दोन एलिमिनेटर मॅच दोन सेमीफायनल आणि एक फायनल तर असे पाच प्लेऑफचे मॅचेस असणार आहेत ठीक आहे या प्रश्नाच्या माध्यमातून थोडक्यात इराणबद्दल पण माहिती जाणून घेऊ तर इथे बघा आपल्या भारताच्या मॅपमध्ये इथे या आशिया खंडामध्ये पश्चिम आशियातलं एक इस्लामिक राष्ट्र आहे हे इराण याच्या उत्तरेला जर आपण बघितलं तर वरती बघा इथे रशिया आहे कॅस्पियन समुद्र आहे इकडं पूर्वेकडं अफगाणिस्तान आणि पाकिस्तान आहे याच्या खाली इराणचं आणि ओमानचं आखात आहे आणि ह्याच्या डावीकडं म्हणजे पश्चिमेला इराक आणि तुर्कस्तान हे देश आपल्याला इथे मॅपमध्ये बघायला मिळतात ठीक आहे अरुणाचल प्रदेशातील खालीलपैकी कोणत्या उत्पादनांना जी आय टॅग मिळाला आहे तर इथे दिलेले वरचे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत म्हणून या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय तर लक्षात ठेवा याक चुरपी खमटी तांदूळ आणि तांगसा कापड हे तिन्ही अरुणाचल प्रदेश या राज्यातली उत्पादनं आहेत ज्यांना आता रिसेंटली जी आय टॅग मिळालेला आहे जी आय टॅग म्हणजे भौगोलिक संकेत हा टॅग दिलेला आता ह्या तिन्ही उत्पादनांना तर ह्याच्यापैकी हे चुरपी काय आहे बघा तर अरुणाचल प्रदेश या राज्यातल्या पश्चिम कामेंग आणि तवांग नावाचे दोन जिल्हे आहेत याच्यामध्ये जे याकची जात किंवा प्रजाती आढळते तर या याकच्या अरुणाचली याकच्या दुधापासून ही चुरपी तयार केली जाते चुरपी म्हणजेच हे एक या दुधापासून तयार केलेलं चीजचं उत्पादन आहे किंवा चीजचं प्रोडक्शन आहे एक प्रकारचं चीजच आहे असं आपण सोप्या भाषेत समजून घेऊ आता हे जे आहे ना याकचुरपी तर हे जनरली आपल्या भारतात नेपाळ आणि भूतानच्या हिमालयीन प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती यूज होत असतं आता ह्याला जी आय टॅग मिळालेला आहे अरुणाचल प्रदेशातल्या त्यातही खास करून तवांग या जिल्ह्यामध्ये याचं जास्त करून प्रोडक्शन घेतलं जाते आणि या इथल्या याकचं संगोपन हे अरुणाचल प्रदेशातली एक आदिवासी जमात आहे ब्रोकपास नावाची तर ही जमात या याकचं संगोपन करत असते त्यानंतर हा जो दुसरं उत्पादन आहे तांगसा कापड तर हे चांगलांग या जिल्ह्यातलं तांगसा जमातीची कापड उत्पादनं आहेत आणि ह्याचे बरेच वेगवेगळे डिझाईन्स आहेत आणि वेगवेगळे कलरसुद्धा आहेत तर ह्याच्यासाठी हे तांगसा कापड फेमस आहे त्यानंतर खमटी तांदूळ तर हा अरुणाचल प्रदेशमधल्या नमसाई या जिल्ह्यामध्ये जास्त करून हा उत्पादित केला जातो आणि हा एक प्रकारचा थोडा चिकट पद्धतीचा हा तांदूळ आहे ओके तर ही तीन उत्पादनांची नावं लक्षात ठेवा आता पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या शहरात कृषी विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन झालं या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन कोची जे की केरळमध्ये आहे तर बघा रिसेंटली हे सोळावं कृषी विज्ञान काँग्रेस होतं ज्याचं उद्घाटन दहा ऑक्टोबरला झालेलं आहे कोची या ठिकाणी हे उद्घाटन आपले केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी केलेलं आहे रोजगार प्रयाग पोर्टल कोणत्या ठिकाणी सुरू केलं या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय डेहराडून जे की उत्तराखंडमध्ये आहे तर रिसेंटली उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी जे सध्या आहेत पुष्करसिंग धामी तर यांनी रोजगार प्रयाग पोर्टल हे लॉन्च केलेलं आहे डेहराडूनमध्ये एक कार्यक्रम चालू आहे तिथल्या परेड ग्राउंडवरती उत्तराखंड युवा महोत्सव दोन हजार तेवीस कार्यक्रम चालू आहे तर याच कार्यक्रमामध्ये तिथल्या सी एमनी हे पोर्टल लाँच केलेलं आहे कशासाठी बरं तर उत्तराखंडचे जे काही युवक रोजगाराच्या संधी शोधत आहेत जॉब ऑपॉर्च्युनिटी शोधत आहेत तर त्यांना सगळ्या रोजगाराच्या संधी एकाच पोर्टलवरती अवेलेबल करून देता येतील यासाठीचं हे रोजगार प्रयाग पोर्टल त्यांनी सुरू केलेलं आहे स्वातंत्र्यसैनिक राजाराव सिंग यांच्या पुतळ्याचं अनावरण कोणत्या ठिकाणी केलं हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे बघा ह्याच्यातून मी तुम्हाला स्वातंत्र्यसैनिक राजाराव सिंग यांच्याबद्दल सांगणार आहे आणि महत्वाचा सुद्धा आहे लक्षपूर्वक ऐका तर रिसेंटली यांच्या पुतळ्याचं अनावरण पीमधल्या उन्नाव या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सध्याचे यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वातंत्र्य सैनिक राजाराव रामबकसिंग यांच्या घोड्यावर बसलेल्या पुतळ्याचं म्हणजेच अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे कुठं तर उन्नाव जिल्ह्यातल्या दौंडियाखेडा या गावामध्ये उन्नाव कुठे आहे तर युपीमध्ये खूप मोठं औद्योगिक शहर आहे बघा युपीचं हे तीन औद्योगिक उपनगर आहेत या उन्नाव या जिल्ह्यामध्ये दे। देशातली सगळ्यात मोठी लेदर एक्सपोर्ट इंडस्ट्री ही उन्नाव इथलीच आहे ओके आता आपण थोडक्यात स्वातंत्र्य सैनिक राजाराव रामबकसिंग यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊ तर बघा ह्यांचा संबंध डायरेक्टली अठराशे सत्तावनच्या उठावाशी होता तो कसा तर एकोणतीस जून अठराशे सत्तावनला राजाराव सिंग यांच्या नेतृत्वाखाली काही क्रांतिकारी हे स्वतःचा जीव वाचवायला डिल्लेश्वर नावाच्या एका मंदिरात घुसले होते आणि त्यांच्या मागं ऑब्व्हियसली इंग्रज लागले होते तर मग परिस्थिती अशी बनली की यांना स्वतःचा जीव वाचवायला राजाराव रामबग सिंग यांना बारा इंग्रजांना जिवंत जाळावं लागलं या बारा इंग्रजांपैकी आठ इंग्रजांचं चा, निधन झालं किंवा ते मेले आणि हे जे आठ इंग्रज मेले त्याच्यापैकी एक जनरलसुद्धा होता डिलाफोस नावाचा मग हा एवढ्या मोठ्या पदावरचा इंग्रज माणूस मेला म्हणल्यावर ऑब्वियस आहे है की ह्यांना काहीतरी मोठी शिक्षा सुनावली आणि झालं पण तसंच की नंतर राजाराव रामबगसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली आणि जेव्हा ॲक्च्युअलमध्ये ह्यांना फाशी द्यायची वेळ आली ना तर इंग्रजांनी तीन वेळा ह्यांना फासावर चढवलं होतं आणि तिसऱ्या वेळा तर एक तासभर त्यांना त्या फंद्यावरती ठेवण्यात आलं होतं ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात अशी आख्यायिका आहे ना की स्वतः तुळजाभावानी मातेने शिवाजी महाराजांना तलवार दिली होती अशा पद्धतीनंच यू पीमध्ये सुद्धा एक आख्यायिका आहे असं म्हणतात की पहिल्या दोन वेळा जो फाशीची दोर होती तर ती तुटली होती फाशीचा फंदा तुटला होता त्यानंतर मग रावसाहेबांनी स्वतःहून गळ्यातली जी शंकराची माळ होती त्यांच्या गळ्यात असलेली तर ती स्वतःपासून दूर केली आणि त्यानंतर तिसऱ्या वेळा इंग्रज त्यांना फाशी देऊ शकले तिसऱ्या वेळेची जी, जी फाशी होती ना तर ती एक तासभरासाठी त्यांच्या गळ्यामध्ये फाशीचा दोर ठेवण्यात आला होता तर असे हे महान स्वातंत्र्यसैनिक राजाराव सिंग तर हे यू पीमधल्या उन्नाव या ठिकाणचे होते ओके पुढचा प्रश्न अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कोणती योजना सुरू केली या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय श्रेष्ठा योजना श्रेष्ठाचा फुल फॉर्म आहे स्कीम फॉर रेसिडेन्शियल एड्युकेशन फॉर स्टुडंट्स इन हायस्कूल्स इन टार्गेटेड एरियाज म्हणजेच श्रेष्ठा तर ही स्कीम रिसेंटली अनुसूचित जातींच्या सामाजिक आर्थिक प्रगतीला चालना देण्याच्या उद्देशाने आपल्या गव्हर्मेंटनी सुरू केलेली आहे आता ह्याचं फॉर्म म्हणजे काय माहिती आहे का तर लक्षित क्षेत्रातल्या उच्च शाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी निवासी शिक्षण योजना असणारे ही श्रेष्ठा स्कीम खास करून आपल्याला इथे एवढं लक्षात ठेवायचं आहे की अनुसूचित जातींसाठीची असलेली स्कीम आहे दुसऱ्या हिमालयन फिल्म फेस्टिवलची दुसरी आवृत्ती कोणत्या लघुपटांनी जिंकली आहे तर इथे दिलेले तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत सो या प्रश्नाचा आन्सर आहे वरीलपैकी सर्व तर रिसेंटली या हिमालयन फिल्म फेस्टिवलची दुसरी आवृत्ती याचा समारोप सिंधू संस्कृती केंद्रामध्ये झालेला आहे तर या दुसऱ्या फिल्म फेस्टिवलमध्ये तार थिग्सपा मेमोरिया आणि न्यूली या चार शॉर्ट फिल्म्सला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये अवॉर्ड्स मिळालेले आहेत आता याच्यापैकी जो पहिला आहे सेरिंग लांचे तर ह्यांचा आहे हा तार तर हा विनर ठरलेला आहे ह्याच्यामध्ये त्यानंतर थिक्सपा हा फर्स्ट रनरअप म्हणजे प्रथम उपविजेता शॉर्ट फिल्म ठरलेली आहे आणि मेमोरिया आणि न्योली तर या दोन शॉर्ट फिल्मला ह्याच्यामध्ये सेकंड रनरअप म्हणजे द्वितीय उपविजेते म्हणून गौरवण्यात आलेलं आहे आता हा जो हिमालयन फिल्म फेस्टिवल आहे हा कशासाठी बरं तर हिमालयातले जे फिल्म प्रोड्युसर आहेत चित्रपट निर्माते आहेत तर ह्यांना त्यांनी अजून अजून चांगल्या फिल्म प्रोड्यूस कराव्यात तर ह्याला प्रोत्साहन द्यायसाठी हा हिमालयन फिल्म फेस्टिवल आयोजित केला जातोय यावर्षीची ही याची दुसरीच आवृत्ती होती खालीलपैकी कोणत्या कंपनीने भारतात युथ हब हे ॲप लाँच केलं आहे या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय युनिसेफ आता हे ॲप युनिसेफने कशासाठी लॉन्च केलं आहे तर भारतातले जे यंग जनरेशन आहे ज्यांना नवीन नवीन जॉब शोधायचे आहेत तर भविष्यातल्या नोकरीच्या संधीशी खास करून मुलींना आणि जे उपेक्षित तरुण आहेत तर ह्यांना जोडण्यासाठी युनिसेफनी हे एक डिजिटल युथ हब नावाचं ॲप लॉन्च केलेलं आहे आजच्याच लेक्चरमध्ये आपण आधीच बघितलं आहे की उत्तराखंड सुद्धा अशा पद्धतीचं एक पोर्टल लाँच केलेलं आहे आणि आता हे यूथ हब नावाचं ॲप युनिसेफनी लॉन्च केलेलं आहे हे ॲप एक डिजिटल इकोसिस्टम म्हणून काम करणार आहे युनिसेफच्या कार्यकारी संचालक कॅथरीन रसेल आणि युनिसेफ भारताचे राष्ट्रीय राजदूत आयुष्मान खुराना तर यांनी संयुक्तपणे हे ॲप सुरू केलेलं आहे ओके कोणत्या देशाने दोन हजार तेवीसमध्ये हवामान बदल आणि अणुऊर्जा या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे हा या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय यू ए ई तर रिसेंटली यू ए ईमध्ये नऊ पासून ते तेरा ऑक्टोबर या पिरियडमध्ये हवामान बदल आणि अणुऊर्जा याच्यावरची दोन हजार तेवीसची आंतरराष्ट्रीय परिषद झालेली आहे ज्याच्या अध्यक्ष यू ए ई हा देश होता इथे एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला हा लक्षात ठेवायचा आहे की यू ए ई दुबई एक्सपो सिटीमध्ये तीस नोव्हेंबरपासून ते बारा डिसेंबर दोन हजार तेवीस या पिरियडमध्ये कोप अठ्ठावीसचं आयोजन कर होणार आहे ओके हा प्रश्न किंवा सी ओ पी कॉपवरती आयोग बऱ्याच वेळा प्रश्न विचारत असतो तर यावेळी यू एईमध्ये कोप अठ्ठावीसचं आयोजन होणार आहे या इयर एंडला आता ही जी सध्या नऊ तेरा ऑक्टोबरमध्ये जी आंतरराष्ट्रीय परिषद झालेली आहे ना ह्याचं उद्दिष्ट काय होतं तर अणू ऊर्जेच्या भूमिकेबद्दल जी इन्फॉर्मेशन आहे तर ह्याची देवाणघेवाण करण्यासाठी सदस्य राष्ट्रांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती आणि ह्याचं आयोजन आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीद्वारे केलं जात आहे म्हणजेच आय ए ई -E ए यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ठीक आहे जागतिक मानसिक आरोग्य दिन दोन हजार तेवीसची थीम काय आहे या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय मेंटल हेल्थ इज अ युनिव्हर्सल ह्युमन राईट खूप डीप मिनिंग आहे बघा याचा या वर्षीची ही दोन हजार तेवीसच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाची थीम होती जागतिक मानसिक आरोग्य दिन हा दरवर्षी दहा ऑक्टोबरला सेलिब्रेट केला जातो हा कशासाठी तर लोकांमध्ये जसं हेल्थबद्दल आपण अवेअरनेस पसरवतो तशाच पद्धतीनं मानसिक आरोग्यसुद्धा किती महत्त्वाचं आहे तर याबद्दल अवेअरनेस सांगण्यासाठी या दिवसाची सुरुवात केलेली होती तर जागतिक मानसिक आरोग्य दिनाची स्थापना ही वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थनी केली होती रिचर्ड हंटर यांच्या नेतृत्वाखाली हे कोण होते रिचर्ड हंटर तर हे तेव्हाचे उपसचिव जनरल होते तर यांनी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये ह्या दिनाची स्थापना केलेली आहे पहिल्यांदा एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये या जागतिक मानसिक आरोग्य दिन हा सेलिब्रेट करण्यात आला होता आणि या पहिल्या दिनाची थीम होती इम्प्रुव्हिंग द क्वालिटी ऑफ मेंटल हेल्थ सर्व्हिसेस आऊट द वर्ल्ड तर ही एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या पहिल्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाची थीम होती ओके आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्यातले इतरही महत्त्वाचे दिनविशेष अभ्यासून घेऊ तर पहिलं बघा दोन ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस असतो आणि या दिवशी अजून एक महत्त्वाचा दिवस असतो तो म्हणजे विजन गव्हर्नमेंट जॉबचा बर्थडे असतो दोन ऑक्टोबरला तर पाच ऑक्टोबरला जागतिक शिक्षक दिवस असतो सात ऑक्टोबर जागतिक कापूस दिन आठला इंडियन एअरफोर्स डे दहाला वर्ल्ड मेंटल हेल्थ डे अकराला इंटरनॅशनल गर्ल चाइल्ड डे चोवीसला जागतिक पोलिओ दिन आणि एकतीस ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते म्हणूनच आपण या दिवसाला एकता दिवस म्हणून सेलिब्रेट करत असतो ठीक आहे तर हे झाले ऑक्टोबर महिन्याचे महत्त्वाचे दिवस आणि आज आपण अशा रीतीने सात आणि आठ ऑक्टोबर या दोन्ही दिवसांचे करंट अफेअर्स एकत्र पण डिटेलमध्ये नीट अभ्यासलेले आहेत आय होप की तुम्हाला आजचं लेक्चरसुद्धा नीट समजलं असेल समजले की नाही हे मला तुम्हीच कमेंट करून सांगा तर भेटूया आपण लवकरच मग पुढच्या लेक्चरमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद